हॅलो वेलकम राम राम नमस्कार गुरुकुल टू फोर सेवन चॅनलच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक 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 स्वागत आहे आज आपण आत्तापर्यंत आपण पर्सेंटेजचं सर्व टाईप्स आपण संपवलेले आहे जितके पण आहे याचे पंधरा सोळा टाईप आहेत ते पूर्णपणे संपवलेले आहे आणि त्याचे टोटल दहा व्हिडिओ झालेले आहे ओके आणि त्यांची मी प्लेलिस्ट करून आपल्या चॅनलमध्ये ठेवलेली आहे प्लेलिस्ट कुठे आहे तर प्लेलिस्ट आपल्या गुरुकुल टू फोर सेवन चॅनलचं नाव सर्च करायचं आणि तिथे जे सेक्शन्स असतात ना त्या व्हिडिओ सेक्शन प्लेलिस्ट सेक्शन त्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जायचं आणि तिथे तुम्हाला दोन एक पाच हजार प्रश्नाची आणि एक आपली पर्सेंटेजची शेकडेवाडीची तुम्हाला प्लेलिस्ट दिसणार तर जे पण आजचा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांना सांगायचं आहे की याच्या आधी आमचं पर्सेंटेज वगैरे झालेलं आहे ते तुम्ही बेसिकपासून पाहून घ्यायचं आहे त्याचे दहाक व्हिडिओ झालेले आहे आणि ते सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे त्याच्यावर समोरचे जे डिपेंडेंट चाप्टर आहे ते, ते पण आपण आता लवकरच सुरू करणार आहोत तर सर्वांनी ती प्लेलिस्ट पाहायची आहे आणि ती शेअर पण करायची आहे जेणेकरून आपल्या मित्रांना पण त्याचा फायदा होईल आणि जे आपले गणित पाच हजार प्रश्न मालिका आहे ती येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे फायदेशीर आहेच आणि ती पण त्याची पण प्लेलिस्ट तिथे अवेलेबल आहे चार, आज आपण आहे ना स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कमी वेळात म्हणजे पाच सहा सेकंदात जास्तीत जास्त, जास्त पाच सेकंदात लागतील काय हे कसं शोधायचं किंवा स्क्वेअर कसं वर्ग कसा काढायचं वर्ग किंवा वर्ग वर्गमूळ कसं शोधायचं किंवा काढायचं हे आपण आज शिकणार आहोत तर चला आपण आज सुरू करूया स्क्वेअर अँड स्क्वेअर वर्ग आणि वर्गमूळ कसं काढायचं तर काय होतं म्हणजे का पेपरमध्ये आहे ना आपल्याला जनरली आहे ना वीस तीसपर्यंत पाठ राहते म्हणजे लहान संख्येविषयी आपल्याला पा पाठ राहते आणि कधी मोठ्या संख्येचं सिम्प्लिफिकेशन झालं अशा <coughs> बऱ्याचशा ठिकाणी पेपरात येऊन जाते तर ते कसं सॉल्व करायचं कमी वेळेत कसं सॉल्व करायचं जर मोठा नंबर आला आपल्याला ना लहान नंबरचं जर विचारलं समजा चला तर आपण आता मला पेन सिलेक्ट करून घेऊ द्या लहान नंबर आला जर का असा आला आपल्याला विचारलं आपल्याला विचारलं त्यांनी का हां पंचवीसचा सांगा पंचवीसचा वर्ग सांगा तर आपण डायरेक्ट सांगू शकतो सहाशे पंचवीस है ना जर आणखी कशाचं विचार समजा तेराचं विचारलं तेराचं विचारलं तर आपण काय करू शकतो आपण असं डायरेक्ट सांगू शकतो पण अचानक जर आपल्याला विचारलं का भाऊ सांगा असं बहात्तरचा किती तर, तर असं नाही म्हणत का मी सर्वांचे पाठ नाही राहत कोणाकोणाचे पाठ पण असेल पण कोणी कोणी राहते ना न्यू कमर्स हा त्यांच्यासाठी आहे जर समजा असे असे नवीन मोठे नंबर आले तर त्याच्यासाठी काय करायचं आपण काय करायचं ते आपण आज शिकणार आहोत आता सध्या आपण कमी वेळेत कमी वेळेत ते कसं सॉल्व करायचं याच्यानं आपल्याकडे दोन तीन टाईप्स आहे दोन तीन टाईप्स पण आपण सर्व त्यानं वन बाय वन शिकून घेऊया जर कुठले पाचच्या पटीतले नंबर असेल तर त्याचं कसं करायचं त्याच्यानंतर मूड कसं ओळखायचं ते शोधून घेऊया चला तर आपण आता मोठा नंबर बहात्तर लिहिला तर बहात्तरपासूनच आपण स्टार्ट करूया जर का आपल्याला समजा आता बहात्तरचा शोधायचं आहे चला 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 पेनचा कलर मला सिलेक्ट करून घेऊ द्या हां समजा हा, हा बहात्तरचा मला वर्ग करायचा आहे तर सर्वात आधी जी बेसिक मेथड आहे ती काय करणार असं तुम्ही बहात्तर बहात्तर मग असं चार मग मग हे इतकी मोठी प्रोसेस करेपर्यंत असं 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 करेपर्यंत लोक आपल्या पुढं चाललं जाईल आपल्या रिझल्ट जागीच फेल येऊन जाईल रे भाऊ मग हे क्लास लोन तर काही फायदाच नाही राहणार तर म्हणून त्याच्यासाठी ना ही मेथड ही ट्रेडिशनल मेथड नाही करायची आपल्याला ही एकदम टाईम कन्झ्युमिंग मेथड आहे नो नो टू धीस मेथड आपल्याला समजा आता आता एक मोठ्या नंबरचा आपण बहात्तर घेतलं आहे फॉर एक्झाम्पल त्याच्या साईड काय करायचं म्हणजे का असं बघा याचा चारचा वर्ग करायचा किती येते तो दोनचा वर्ग करायचा बहात्तर आहे ना तर याचा बघा याच्या खाली अशी बरोबर रेश ओढायची इकडे हे चारचं दोनचा तर दोनचा किती येते चार म्हणून शून्य चार आणि सातचा वर्ग करायचा किती येते तर साती साती एकोणपन्नास आता काय करायचं ही एक पहिली प्रोसिजर झाली हे बघा हे मी असं काढलेलं आहे ना या प्लसच्या वरच्या वरची इकडची प्रोसिजर झाली आता हे खालचे हे हा बॉक्स आणि इकडचं हे रिकाम आहे तर आता इथच इथे काय करायचं आहे काय करायचं या सातला गुणाचे दोन्ही म्हणजे सात दोन्ही चौदा आणि त्याला आणखी दोन्ही गुणायचं कारण की वर्ग करत ना ठीक आहे लक्षात चौदा दोन्ही अठ्ठावीस तर हे असं इथे लिहून टाकायचं ज्याच्या ज्याच्या खाली त्याचं ठीक आहे मग हे त्यांची बेरीज करून टाकायची ह्या चारच्या खाली काही नाही म्हणजे चार ज्या शून्य आणि आठ आठ होते नऊ दहा अकराशी एक आणि एक इथे इत, ठेवला आपण चार आणि एक पाच तर एक झाला एकावन्न चौऱ्याऐंशी म्हणजे पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी हा बहात्तरचा आहे आलं लक्षात बहात्तरचा किती आहे बघा मी साईडनं हे इरेज करून लिहून ठेवतो तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करायचं आहे काय तुम्ही हे करेक्ट आलं काय कॅल्क्युलेटरवर चेक करायचं आहे <coughs> किती येते तर एक मिनिट किती येते तर मी किती काय सांगितलं एक्कावन्न चौऱ्याऐंशी पेन थोडंसं बारीक करून घेऊ द्या किती येते तर एक्कावन्न चौऱ्याऐंशी सांगितलेलं आहे तुम्हाला ठीक आहे एकावन्न चौऱ्याऐंशी सांगितलेला आहे कशाचा बहात्तरचा हे हा तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करून पहा काय केलं प्रोसिजर बघा काय केलं होतं असं मस्त अशी बहात्तर होती त्याच्याखाली खाली मधोमध एक रेस ओढली त्याच्यानंतर आडवी एक रेस सोडली हे जे साईडला दोन आहे दोनचा वर्ग केला की देते शून्य चार मग नंतर उरलेला सात सातचा वर्ग केला की देते एकोणपन्नास त्याच्यानंतर मधात गुणाकार केला सात दोन्ही चौदा आणि वर्ग आहे म्हणून चौदा दोन्ही अठ्ठावीस परत वर्ग केला बस हे जोडून टाकायचं आहे चारचं चार आठचं आठ नऊ दहा अकरा आणि एका एकावन्न चौऱ्याऐंशी आपलं उत्तर आलं आलं लक्षात कसं केलं असंच असंच तुम्ही म्हणाल सर हे काय आहे हे तर असंच झालं तर आणखी एक घेऊन दाखवा घ्या आणखी एक घेऊन दाखवतो हे नंबर मी इथे लिहून ठेवते कारण की आपण वर्गमूळ काढताना पण आपल्याला याची आसनी होईल दुसरा नंबर हा फर्स्ट नंबर झाला हा आपला आपण सेकंड नंबर घेऊ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचा आपण वर्ग करूया चला तर तुम्ही हे तुम्हाला हे लक्षात आलंच असेल तर मी हे रफ करून घेतो स्पीड वगैरे कशी आहे हे तुम्ही सांगायचं आहे सर जास्त होत आहे कमी होत आहे काय समजत नाही वगैरे हे पण तुम्ही सर्व सांगायचं आहे ओके ठीक आहे चला तर आपल्याला आता चौऱ्याऐंशीचा करायचं आहे चौऱ्याऐंशीचा पण मी तुम्हाला करून दाखवतो याच मेथडने करून दाखवतो जास्तीत जास्त नाही याला जास्तीत जास्त पाच पाच सेकंद लागतात पाच सेकंद लागतात फक्त ठीक आहे चला तर पेन सिलेक्ट करून घेतला आहे व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे ओके ठीक आहे चला आपण काय केलं होतं नाही आठ आणि चारच्या मधुमध एक रे शोडली आडवी रेष ओढली इकडे चारचा वर्ग करायचा चारचा वर्ग किती येते तर सोळा आठचा किती येते तर चौ चौसष्ट आठचं किती येते तर चौसष्ट किती येते चौसष्ट एकच मिनिट ठीक आहे चौसष्ट त्याच्यानंतर काय करायचं हे दोघं आहे ना आठ आणि चार यांच्या मधात गुणाकार करायचा आहे ठीक आहे किती येते आठ चौक बत्तीस आणि बत्तीस गुन्हेला दोन म्हणजे चौसष्ट सहा आणि चार एक आकडा इकडनं एक, एक आकडा इकडनं लिहून टाकायचा ठीक आहे मग हे होते सहा हे किती होते पाच हे किती होते दहा म्हणजे शून्य एक एक्क्याऐे सत्तर छप्पन सात हजार सात हजार छप्पन किती होते सत्तर छप्पन हे इथे मी लिहिलं आल लक्षात कसं केलं आपण बघा प्रोसिजर लक्षात आली काय केला आहे तर फर्स्ट स्टेप आता मी तुम्हाला इथे स्टेप सांगतो फर्स्ट स्टेप आपण काय केलं होतं जे एक राईट साईडचा नंबर आहे म्हणजे एक डाव्या बाजूचा आणि एक उजव्या बाजूचा नंबर आहे तर आधी काय केलं होतं उजव्या बाजूचा नंबरची वर्ग केला उजवा बाजूच्या नंबरचा वर्ग नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये डाव्या बाजूचा नंबरचा वर्ग ठीक आहे बघा पहिले उजव्या बाजूचा केलं आता कलर चेंज करून तुम्हाला समजून सांगतो पहिले बघा ह्या आठचा आठचा वर्ग आपण इथे लिहिला ठीक आहे उजव्या बाजूचं झालं त्याच्यानंतर ह्या डाव्या बाजूचा हा वर्ग इथे लिहिला ठीक आहे तिसरी स्टेप तिसरी स्टेप काय केली होती आपण तिसरी स्टेप काय केलं हे जे नंबर आहे दिलेल्या नंबरमध्ये गुणाकार केला ज्याचा वर्ग करायचा आहे ज्याचा वर्ग करायचा त्या नंबर नंबरमध्ये गुणाकार त्या नंबरचा गुणाकार करायचा गुणाकार करायचा व आलेल्या उत्तराला आलेल्या उत्तराला आलेल्या उत्तराला दोन गुणायचं दोन ने गुणायचं ठीक आहे आणि ते लिहायचं ठीक आहे कसं आपण काय केलं बघा आता तुम्हाला समजा आता हे आठ चौऱ्याऐंशी होतं ना आठ आणि चार याला दोन न गुणायचं म्हणजे याचं उत्तर किती ते बत्तीस म्हणजे बघा मी म्हटलं ना ज्या वर्गाचा गु ज्या वर्गाचा ज्याचा वर्ग करायचा आहे म्हणजे चौऱ्याऐंशीचा वर्ग करायचा आहे त्याने त्याच नंबरमध्ये गुणाकार करायचा म्हणजे त्या नंबरमध्ये गुणाकार केलं तर आठ आणि चारचा आपण गुणाकार केला ठीक आहे आणि आलेल्या उत्तराला परत दोन निघुणाचं म्हणजे आठ चोख बत्तीस आणि बत्तीसला परत दोन निघुणायचं म्हणजे किती येते चौसष्ट ठीक आहे लक्षात ज्या नंबरला गुणायचं आहे त्याच नंबरमध्ये गुणाकार करायचा आहे त्याच नंबरमध्ये गुणाकार करायचा आहे आणि आलेलं उत्तर आला परत दोन गुणायचं आहे आणि ते दोन निघून म्हणजे उत्तर आता समजी इथं किती होतं चौऱ्याऐंशी होतं आठ आठ आणि चारचं चार गुणाकार केला आठ चौक बत्तीस आणि उ जे आलं बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट डबल करायचं चौसष्ट पाक असं लिहिलं आपण इथे सहा आणि चार बस काहीच नाही मग नंतर चौथी स्टेप काय आहे ॲड करून घ्यायचं बेरीज करून घ्यायची बेरीज करायची आणि आपलं उत्तर आलं बेरीज केली सहा आणि चार लिहिलं सहाच्या खाली सहा जसं तसं एक अन सा, चार हे पाच जसं तसं सहा आणि चार दहाशी शून्य एक कॅरी सहा आणि एक सात तर सत्तर छप्पन हे आपलं उत्तर आलं आलं लक्षात कसं आलं तर ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवायची ही लिहाय घ्यायची काही गरज नाही फक्त तोंडी लक्षात ठेवा चला तर आपण यांना तुमच्या प्रॅक्टिससाठी आणखीन एक आणखीन काही प्रॉब्लेम घेऊया हे मी दोन अक्षरी तर सांगत आहे पण सेम तुम्हाला तीन अक्षरी पण सांगणार आहे ठीक आहे सिलेक्ट करून घेतला तर चला आपण तिसऱ्याकडे वळूया तिस र ठीक आहे तिसरा नंबर तिसरा नंबर घेऊ आपण चौपन्न ठीक आहे मोठे मोटी मोठेच नंबर घेतो मी कारण की लहान नंबरचा तर आहे ना इझिली लक्षात राहून जाते जास्त वेळ आहे ते लक्षात राहून जाते आता काय केलं चौपन चौपन्न मस्त असं लिहिलं आपलं असे त्याच्या खाली रेश चारचं केला आपण चारचं किती येते तर सोळा पाचचं किती येते तर पंचवीस त्याच्यानंतरची प्रोसिजर काय आहे पाच आणि चार आहे ना असं करायचं पाच चोक वीस हां वीस आलं आणि त्याला दोन्ही गुरुवून टाकायचं मनातल्या मनातच बरं हे लिहायचं नाही समजून सांगायसाठी म्हणतं आहे की ते चाळीस कहीच नाही एक संख्या इकडून एक संख्या इकडून लिहिलं बस कैस नाही आता जोडून टाकायचं बेरीज करून टाकायचं सहा एक पाच आणि चार नऊ ह्या दोन जशाच्या तसा म्हणजे प एकोणतीस सोळा दोन हजार नऊशे सोळा येते का दोन हजार नऊशे सोळा हा तुम्ही पेपर म्हणजे कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे की सर बरोबर सांगत आहे की चुकीचं सांगत आहे म्हणजे तुम्हाला पण माहीत होऊन जाणार कसं काय करायचं आहे अल लक्षात की इझी कशी वाटते इझी मेथड आहे ना ठीक आहे बघा अलक्षात काय केलं आपण इथे मी दुसरा पेन घेऊन तुम्हाला परत समजून सांगतो ठीक आहे काय केलं होतं चौपन्नचं केलं होतं आपण काय केलं अशी रेश उडली मस्त त्याच्यानंतर ह्या चारचा वर्ग केला या चारचा वर्ग केला तो इथे लिहिला त्याच्यानंतर ह्या उरलेला पाचचा वर्ग केला तो इथे लिहिला ठीक आहे त्याच्यानंतर ह्या दोन संख्येमध्ये पाच आणि चारमध्ये गुणाकार केला आणि आलेल्या उत्तराला परत दोनने गुणलं दोनने गुणल्याच्यानंतर जे उत्तर आलं ते इथे खाली लिहिलं हे चार आणि शून्य काहीच नाही त्याच्यानंतर आल्याच्यानंतर ॲडिशन केली म्हणजे बेरीज केली बस काहीच नाही सहाच्या खाली सहा एक एक पाच आणि चार नऊ आणि दोनच्या खाली दोन आलो आपलं उत्तर एकोणतीस सोळा हे आपलं उत्तर आलं आलं लक्षात असंच तर आपण प्रश्न क्रमांक कडे वळूया म्हणजे आता चौथं घेऊया चला तर मी हे रफ करून टाकतो <coughs> चला तर आणखी मी तुम्हाला आणखी घेऊन दाखवतो आणखी आपण प्रश्न घेऊया ठीक आहे आता आपण सत्याहत्तरचा करून पोके सत्याहत्तरचा वर्ग कसा करायचा बस काहीच नाही सत्याहत्तर आपलं मस्त इकडे लिहिलं अशी रेष खाली अशी एक रेश परत खाली सातचा किती येते तर एकोणपन्नास इकडं किती येते तर एकोणपन्नास आता त्याच्यानंतरची प्रोसिजर काय काय आहे काय आहे आपली साती साती एकोणपन्नास बघा सात गुन्हेला सात किती येते तर ते एकोणपन्नास डबल केले तर किती येते अठ्ठ्याण्णव किती येते तर अठ्ठ्याण्णव बस ते जे आलेले आपले अ अठ्ठ्याण्णव ते दोन्ही ठिकाणी लिहून म्हणजे लिहून टाकायचं बरोबर म्हणजे एक आकडे एक आकडे आहे असं बस काहीच नाही जोडून टाकायचे आता आपल्याला काय करायचं हे जोडायचं आहे म्हणजे किती होते नऊचं नऊ आठ आणि चार हे ते बारा दोन म्हणजे कॅरी नऊ दहा आणि नऊ म्हणजे ते किती होते एकोणीस एक्क्यारी हे किती होते हे पाच ठीक आहे म्हणजे एकोणसाठ एकोणतीस पाच हजार नऊशे एकोणतीस ठीक आहे आलं लक्षात कसं आलं ठीक आहे पाच हजार नऊशे एकोणस आपलं उत्तर आलं कशाचं सत्याहत्तरचं आलं लक्षात कसं केलं आपण मी बघा तुम्हाला परत एकदा समजून सांगतो अतिशय सोपी ट्रिक आहे काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सर्वात आधी काय केलं दिसत नाही हा कलर व्हाईट ठीक आहे काय केलं आपण सर्वात आधी सातचा वर्ग केला तो इथं लिहिला त्याच्यानंतर उज्या बाजूचं झालं डाव्या बाजूचं केलं इथं लिहिलं ठीक आहे त्याच्यानंतर त्या अंकांमध्ये त्या अंकांमध्ये गुणाकार केला त्याचं उत्तर आलं त्याच्या त्याच्या उत्तराला दोन निघूनलं म्हणजे हां त्या उत्तराला दोन निघून आलेलं उत्तर आलं इथे खाली लिहिलं आणि त्याच्यानंतर त्याची बेरीज केली तर काहीच नाही बेरीज केल्यावर आपलं उत्तर येऊन जाते आलं लक्षात असंच असंच करायचं आहे तुम्ही सर हे काय लावलं तुम्ही हे छोटे नंबर आहे पण आम्हाला मोठ्या लेवलवर घेऊन जा चला थोड़ा आपन तर चला थोड्या आपण मोठ्या लेव्हलवर जाऊ हे तर होतं दोन अक्षर म्हणजे बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर आता तुम्ही काय करायचं माहिती का हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे आता आपण जो तीन नंबरकडे वळूया पण सर्वात आधी तुमच्यासाठी एक वर्क असं आहे तुमचं होमवर्क असं आहे तुमचं होमवर्क काय आहे माहीत आहे का आजचं आजचं तुमचं होमवर्क असं आहे की तुम्हाला तीसपर्यंत तर पाठच आहे तीसपर्यंत पाठ आहे पण तुम्ही काय करा माहिती आहे का पुढे एकतीस ते शंभरपर्यंतचे वर्ग वर्ग या मेथडनी काढून पहा ह्या सांगितलेल्या मेथडनी तुम्ही ते काढून पाहायचे आहे सर्व काढून पाहायचे आणि ते कमेंटमध्ये कमेंट म्हणजे कमेंट नाही करायचे आहे पण ते तुम्ही काढूनच ठेवा त्याच्यानंतर मी तुम्हाला एक टास्क देणार तो टास्क काय मी ते नंतर सांगणार ह्या मेथडनी तुम्ही काढून पाहायचे आहे जे काढून पाहणार ना तुम्ही नक्की तुम्हाला फायदा होणार कारण की आता जर तुम्ही प्रॅक्टिस केली मी काय सांगत आहे मी शिकवलेल्या गोष्टींची तुम्ही फक्त माझ्यासोबत एकदा प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर मी सांगत असतो की कोणतेही बुक घेऊन एकदा प्रॅक्टिस करून पहा त्याच्यानंतर बस फक्त ही दोन वेळा प्रॅक्टिस झाली ना जी माझ्यासोबत किती वेळ एखादा तास प्रॅक्टिस होणार त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर परत अर्धा एक तास तुम्ही प्रॅक्टिस होणार आणि जर तुम्हाला वाटलं सोडवावं तर मग एखादे नवीन पण बुक्स वगैरे घेऊन त्याच्यातून पण चेकिंग करण्यासाठी का आपल्याला किती येते ते करून पाहायचं म्हणजे असं दोन दोन तीन तास जर तुम्ही एका चॅप्टरची कुठलीही एका टाईपची प्रॅक्टिस केली एका टाईपची म्हणते बरं तर ऑटोमॅटिकली तुम्ही प्रो होऊन जाणार डबल तुम्हाला एकदा समजल्याच्यानंतर परत एक्झाम आली का परत लॉ परत प्रॅक्टिस करून पाहा असं अशा गोष्टी तुम्हाला जावंच नाही लागणार डायरेक्ट तुम्ही मॉक टेस्ट म्हणजे जे पेपर्स असतात ना आपल्या सराव पेपर डायरेक्ट तुम्ही सराव पेपर देऊ शकता ते जसं नाही आलं नाही चल वाच जी का वाच सायन्स साय आहे का वाच इतिहास आहे का वाच भूगोल आहे का वाच परत पेपर आलं का वाच पेपर परत पेपर आलं का वाच असं काही करायची गरज नाही पडणार आणि या याचा आहे ना तुम्हाला डेली लाईफमध्ये पण काम पडते खूप जागी काम पडते अशा याचं कॅल्क्युलेशन्समध्ये वगैरे खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला काम पडते म्हणून आजचं होमवर्क काय आहे आता मी एकतीस ते शंभरपर्यंत दिलेलं आहे तीसपर्यंत तर मला असं वाटते सर सर्वांचं पाठच असणार नसेल तर तुम्ही पाठ करून घ्यायचं आहे याच्या एकतीसच्या बाहेर तर तसं विचारत नाही पण केव्हा केव्हा आहे ना येऊन जातात काही जे पेपर सेटर लोकं असते त्यांचे काहीतरी फेवरेट नंबर्स असतात तर ते येऊन जातात ते पण मी तुम्हाला सांगून देईन पुढे आहे ना याच्यासमोर कसं कोणते कोणते नंबर जे आहे ते जास्त लक्षात ठेवायचे तर चला तर आपण आता आता हे नंतर घेऊया हां हां तर आपण आता तीन अंकांचे तीन अंकांचं तीन अंकांकडे वळूया तीन अंक तीन अंक ठीक आहे तीन अंकांकडे ओढूया समजा आपण नंबर घेतला एकशे नऊ एकशे नऊचा आपल्याला वर्ग करायचा आहे आपली तीच मेथड लागू होते काहीच नाही असं मस्त अशी रेश ओढायची खाली असं इकडे काय करायचं बघा नऊचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग बरोबर शंभर आता काय करायचं या दोघांमध्ये गुणाकार का दहा इंटू नऊ की ते नव्वद त्याचं दुप्पट ऐंशी म्हणजे गुन्हेला दोन करायचं एकशे ऐंशी बस काहीच नाही ते जशाचं तसं लिहून टाकायचं एक आठ आणि शून्य जोडलं की आपलं उत्तर एकच्या खाली एक आठच्या बरोबर आठ हे शून्य आठ आठ एकाच एक आणि हे एकाच एक म्हणजे किती होणार अकरा हजार आठशे एक्क्याऐंशी आलं लक्षात कसं केलं तर भाऊ आहे ना सोपी मेथड काय केलं होतं बघा आतापर्यंत आपण आपण असं दोन संख्याच केलं शिकलो होतो असं दोन संख्यांचं असं करत होतो लहानात लहान संख्या केली तरी पण येते बरं उत्तर त्याचं बघा हे याचा वर्ग नऊचा वर्ग बरोबर इथं लिहिला उरलेलेला दहाचा वर्ग बरोबर इकड या साईडला लिहिला ठीक आहे हे त्याच्यानंतर मधात त्या म मधात गुणाकार केला त्या संख्येच्या मधात गुणाकार केला आणि आलेल्या उत्तराला दोन नि गुणलं दोन नि गुणल्याच्या नंतर जे उत्तर आलं ते उत्तर बरोबर इथे खाली लिहिलं आणि त्याची बेरीज केली बेरीज केला केल्यावर आपलं उत्तर बरोबर येऊन गेलं आलं लक्षात चला तर प्रश्न क्रमांक कडे वळूया म्हणजे तुमची क्लॅरिटी आणखी वाढेल क्लिअरिटी आपल्याला वाढली पाहिजे बघा तीन अंकांचा नंबर तर तुम्हाला रेअरली येणार येत तर नाहीच तसं पेपरमध्ये कारण की जे <coughs> इतक्यापर्यंत जातच नाही ते शंभरच्या आतमध्येच खेळत आहे तुम्हाला नक्की मला जोपर्यंत माहीत आहे तोपर्यंत तर तो चला आपण स्टार्ट करूया पेनचा कलर सिलेक्ट केला नेक्स्ट नंबर घेऊया आणखी नंबर घेऊया मोठा म्हणजे एकशे सव्वीसचा आता आपल्याला वर्ग करायचा काहीच नाही एकशे सव्वीस जसंचा तसं लिहिला खाली रेश ओढली परत रेश ओढली आडवी रेश सहाचा वर्ग छत्तीस बाराचा एकशे चौवेचाळीस चा त्याच्यानंतर काय आहे त्याच्यानंतर ह्या बारा गुन्हेला सहा किती येते त्या दो नंबरमध्ये गुणाकार बारा सकम बहात्तर आलेल्या नंबरला परत दोन निगुचं म्हणजे किती येते तर एकशे चौवेचाळीस ठीक आहे बहात्तर बहात्तर एकशे चौवेचाळीस आलं लक्षात तर आपण असं केलेलं आहे आणि याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला यांना एकशे चौवेचाळीस लिहून टाकायचं आणि त्याच्यानंतर ती जोळून घ्यायचं आहे काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे बस काहीच नाही एकशे चौवेचाळीस जसाचा तसं लिहून घेऊया आपण कुठे गेलं कुठे गेलं एक मिनिट पेन एक चार आणि चार बस काहीच नाही यांची ॲडिशन करून घ्यायची बेरीज करून घ्यायची किती ते सहा चार आणि तीन किती ते सात चार चार आठ चार आणि एक पाच आणि एक जच्चा तसा म्हणजे पंधरा हजार आठशे शहात्तर ठीक आहे आलं लक्षात आता हे जे आपण उत्तर काढलेले आहे भाऊ हे तुम्ही चेक तर करून पहा एकदा पेन मोबाईल आपला जो चालू आहे व्हिडिओ एकदम मधातली होम बटन दाबा आणि चेक करून पहा किंवा आई बाबांचं कोणाचाही फोन घ्या त्याच्यावर तुम्ही चेक, त्या चेक करून पहा की आपण राईट वेनी जात आहे की रॉंग वेनी जात आहे ठीक आहे तर बघा हे मी तुम्हाला दोन अक्षरांचं सांगितलेलं आहे आणि तीन अक्षरांचं सांगितलेलं आहे तर चला दोन अक्षरांचं आलं तुम्हाला लक्षात एकतीस ते शंभरपर्यंत तुम्हाला मी होमवर्क पण दिलेलं आहे ते करून ठेवायचं आणि हे आहे ना असं तीन चार वेळा आहे ना फॉलो करायचं आहे म्हणजे आज एकदा करून पहा उद्या करून पहा परवा करून पहा जास्तीत जास्त आहे ना पंधरा मिनिट लागणार यार पंधरा मिनिट तुम्ही स्वतःसाठी नाही देऊ शकत तर मग काय राहिलं प्रॅक्टिससाठी आपलं बघा हे तुम्हाला मी मोठ्या नंबरचं करून दाखवलं आहे असंच तुम्ही करून बघायचं आहे तुम्हाला जास्त काही नाही फक्त एकशे दहा एकशे पंधरापर्यंत जरी तुम्ही प्रॅक्टिस करून पाहिली शंभरच्या वर तरी खूप खूप झालं काय ठीक आहे तर चला आता आपण शिकूया की पाचने संपणारे जे वर्ग असते समजा त्यांचा वर्ग कसं करायचा समजा पंचवीस पंधराचं झाला पाचचा तर तुम्हाला लक्षात आहे पंचवीसचा पण तुम्हाला लक्षातच आहे त्याच्यानंतर पंचवीसच्या नंतर सुरू करूया म्हणजे आपण पस्तीसने पस्तीसचा किती येते समजा फॉर एक्झाम्पल काय मला एकदा पेन्सिल करून घेऊ आपण कशा कशा शिकूया आता बघा पस्तीसचा पंचेचाळीसचा पंचावन्नचा पासष्टचा पंच्याहत्तर पंच्याऐंशी आता याचा वर्ग कसं करायचं जे आपण तुम्हाला मेथड सांगितली होती ही मेथड ही मेथड तर आहेच पण या नंबरसाठी ना एक फास्ट मेथड अशी आहे का काय करायचं आपण लक्षात घ्या काय करायचं म्हणजे का हा पाच आहे ना ह्या पाचचा वर्ग जसंचा तसं इथे लिहून टाकायचा आणि ह्या तीन आहे या तीनच्या समोरची येणारी संख्या कोणती आहे तर चार तर तीन मग त्याचा नंबर तीनचा गुणाकार त्या चारसोबत करून टाकायचा समोरच्या येणाऱ्या संख्येसोबत म्हणजे तीन चोक बारा जसंच्या तसं इथं लिहून टाकायचं बारा पंचवीस हे त्याचं उत्तर येऊन जाते लक्षात कसं आलं तर बारा पंचवीस कसं आलं हे तुमचं लक्षात आलं सेम सेमच इथे काय इथे करून टाकवतो आता मी पाचचा वर्ग पाचचा वर्ग किती येते तर पंचवीस जसेच्या तसं लिहून टाकायचं चा। चार चारच्या नंतरची येणारी संख्या कोणती आहे तर पाच कोणत्याचं पाच त्याचा गुणाकार त्या सोबत करून टाकायचं म्हणजे चारा पंचवीस याचं उत्तर आलं वीस पंचवीस आ लक्षात म्हणजे पस्तीसचा वर्ग बारा पंचवीस पंचेचाळीसचा वर्ग आहे ते वीस पंचवीस तसंच आता पंचावन्नचा वर्ग तुम्ही चेक करून पाहिजा बरं हे सर खरंच सांगत आहे की काय सांगत आहे बघा पहिली प्रोसिजर काय केली आपन? आपण जे आपली डावे बाजू आणि उजवी बाजू आहे ना लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड तर पहिले जे राईट हँड साईडला आहे त्याचा आपण वर्ग केला आहे त्याचा वर्ग जसं जसं तसं लिहून टाकला त्याच्यानंतर जो लेफ्ट हँड साईडला जो नंबर येते त्या नंबरचा समजा पाच आहे ना पाचच्या समोर काय येते तर सहा येते तर जो पाचच्या ज्या सर्वात पहिला नंबर बरं नाही तर तुम्ही म्हणणार पाचच्या नंतरचा एवढे नंबर आहे ते घ्यायचे का नाही पाच जो दिलेली संख्या आहे त्या ज्या समजा जो लेफ्ट हँड साईडची जी संख्या आहे ते त्याचं ते सर्वात जवळचा एकदम म्हणजे एकदम एक नेक्स्टवालाच एकदम इमिजिएटवालाच जो नंबर आहे पाचच्या नंतर कोणत्या येते इमिजिएट तर सहा येते तर पाच सहा किती येते तर तीस येते तर तीस जशाच्या तसं इथे लिहून टाकायचा पंचावन्नचा वर्ग येते तीस पंचवीस पंच आ लक्षात तसच आपण पासष्ट करून बघा पंचवीसचा वर्ग आपण जसे पाचचा जसंचा तसं पंचवीस लिहिला सहाच्या नंतर एकदम इमिजिएटवाला एकदम लागून जो हो येते सॉरी <स्थाथ> तो कोणता येते सात येते तर ते, ते किती येते त्यांचा गुन्हा करायचा किती येते बेचाळ आलं लक्षात कसं केलं तर बेचाळ पंचवीस हे उत्तर आलं आहे तसंच आता आहे कोणती संख्या आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तरचं काय करायचं आहे हे, हे पंचवीस जस जच, जसच्या तसं सातच्या नंतरची एकदम लगतची संख्या कोणती आहे तर आठ साती आठ छप्पन लक्षात छप्पन पंचवीस त्याचं उत्तर आहे तर बघा आता आपल्याला समोरच घ्यायचं आहे म्हणून हे जे एक उरलेलं आहे हे तुम्ही होमवर्कमध्ये करायचं आहे याचा आन्सर सिंगलचा आहे म्हणून तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे जो कमेंटमध्ये सांगणार बाई त्याचा ते एकदम फायदाच आहे ठीक आहे तर पंच्याऐंशीचा तुम्ही हे सांगायचं आहे याच्या पुढचे जे नंबर आहे ना तुम्ही त्याचे पण करू शकता शंभरच्या पुढचे पण नंबर तीन अक्षरात पण जाऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला ही मेथड कुठेच कमी पडणार नाही तर आपण आता हे शिकून तर घेतलंच आहे आता आपण काय शिकू माहीत आहे का जे काही नंबर्स असेच आहे शंभरच्या शंभरच्या जवळ आलेले जे नंबर आहे समजा अठ्ठ्याण्णव झालं चौऱ्याण्णव झालं शंभरच्या वर खालचे नंबर त्यांचा आपण वर्ग कसा करायचा ते आपली ऑलराऊंडर मेथड तर हीच आहे ही तर मेथड कुठे पण लागूच होते पण पन आणखी पण एक आपण शिकून घेऊया समजा पहिली शिकली आपण दुसरी शिकली आता ही तिसरी मेथड आपण परत एकदा शिकून घेऊया चला तर पेन सिलेक्ट आपण केला आहे तिसरी मेथड कशी आहे तर ती बघा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला अठ्ठ्याण्णवचा वर्ग विचारला ठीक आहे अठ्ठ्याण्णवचा वर्ग आपल्याला विचारला आहे तर इथे आपण काय करणार आहे मी त्या का आपली मेथड तर चालतीच पण पर एक परत एक नवीन मेथड म्हणून फक्त लक्षात राहू दे त्याच्यानंतर तुम्हाला जी मेथड चांगली वाटेल ती मेथड तुम्ही ठेवायचीच आहे बघा अठ्ठ्याण्णव पहिली स्टेप काय करायची आहे <coughs> अठ्ठ्याण्णव शंभरपेक्षा कितीने कमी आहे तर कितीने कमी आहे पहिले काय म्हणत आहे कितीने कमी शंभरपेक्षा नंतर लिहितो फक्त इथं उत्तर लिहित जातो कमी त्याचं तिथं काम येणार दोनने कमी आहे तर दोनचा वर्ग करायचा तिथं तर दोनचा वर्ग किती येते चार येते तर ते तिथं चार एक सिंगल संख्या न लिहिता शून्य चार लिहायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय का करायचं आहे दुसरी स्टेप शंभरपेक्षा पेक्षा किती कमी होतं तर दोननं कमी होतं तर हे जे दोन आहे विचारलेल्या वर्गातून मायनस करून टाकायचे आहे म्हणजे ते अठ्ठ्याण्णवतून ते दोन मायनस करून टाकायचे किती येते तर शहाण्णव येते बस शहाण्णव येथे लिहून टाकायचं आलो उत्तर अठ्ठ्याण्णवचा वर्ग येते शहाण्णव झिरो चार हा तुम्ही चेक करून पाहायचा आहे आलं का नाही तर बघा काय केलं होतं फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलं होतं शंभरपेक्षा कितीने किती कमी होतं कितीने कमी होतं तर दोनने कमी होतं दोनने कमी होतं म्हणून आपण दोनचाच वर्ग केला ते किती येते चार पण आपण किती आपल्याला किती लिहायचं सिंगल डिजिट न लिहिता कि काय लिहायचं चा? झिरो चार लिहायचं चा? आलं लक्षात त्याच्यानंतर त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय आहे तो नंबर शंभरपेक्षा कितीनं कमी होता दोन न कमी ना नंतर ते दोन त्या विचारलेल्या नंबरमधून विचारलेल्या नंबरच्या वर्गातून मायनस करून टाकायचं म्हणजे विचारलेला नंबर कोणता होता ज्याचा वर्ग करायचा होता अठ्ठ्याण्णव मधून दोन मायनस केले होते उत्तर किती शहाण्णव आलं लक्षात होते की नाही पाच सेकंदात चला तर असंच आपण नेक्स्ट प्रॉब्लेम आणखी घेऊन जाऊया काय चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवचा आपल्याला वर्ग विचारला फर्स्ट स्टेप काय आहे आपल्याला फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेप आता इकडे मी स्टेप्स लिहितो काय तुम्हाला काय स्टेप फॉलो करायचं आहे शंभरमधून शंभरपेक्षा तो नंबर कितीने लहान आहे मग शंभरपेक्षा कितीने लहान आहे तर मायनसच करून टाकायचं उत्तर येऊन जाते कितीने लहान आहे तर ने लहान बाबा सहाने कमी आहे लहान आहे म्हणजे कितीने कमी आहे सॉरी कितीने कमी आहे शंभरपेक्षा कितीने कमी आहे हे पाहायचं कितीने कमी आहे तर सहाने कमी आहे काहीच नाही मग ज्याने कमी आहे तो नंबर लिहून टाकायचा छत्तीस हे बघा चा वर्ग चार येत होता तर ते चार सिंगल डिजिट एकच येते म्हणून एक न लिहिता आणि शून्य चार लिहिते आधी तर छत्तीस येते डबल डबल डिजिट येते म्हणून काही लिहायची गरज नाही शून्य छत्तीस असं लिहायची गरज नाही छत्तीसच लिहायचं चा। त्याच्यानंतर त्याच्यानंतरची प्रोसिजर काय आहे तर आ, <coughs> जे आपलं उत्तर आहे हे सहा ते त्या दिलेल्या नंबरमधून मायनस करून टाकायचं ज्या नंबरचं आपल्याला विचारलं आहे चौऱ्याण्णवमधून मधून हे सहा मायनस करून टाकायचे म्हणजे त्याचं उत्तर येते अठ्ठ्याऐंशी तर बस काहीच नाही हे अठ्ठ्याऐंशी जसं तसं आपण तिथे लिहून टाकायचं आहे म्हणजे हे इथे अठ्ठ्याऐंशी आपण लिहून टाकायचं आहे अठ्ठ्याऐंशी छत्तीस चौऱ्याण्णवचा वर्ग किती आहे ते अठ्ठ्याऐंशी छत्तीस लक्षात काय प्रोसिजर केली आपण फर्स्ट स्टेप काय केला हे शंभरमधून तो नंबर मायनस केला उत्तर उत्तर जे आलं ठीक आहे त्याचा वर्ग केला बघा छत्तीसचा वर्ग आपण इथे केला पेनचा कलर चेंज करतो एक मिनिट हां त्या नंबरचा आपण इथे वर्ग केला बघा शंभरमधून मायनस केलं उत्तर आलं सहा त्याचा वर्ग आपण इथे लिहून टाकला सेकंड स्टेप सेकंड स्टेप काय केली होती ज्या नंबरचा वर्ग विचारलेला आहे त्या नंबरमधून आलेले उत्तर म्हणजे आधीचं शंभरमधून जे उत्तर मायनस केलं होतं ते आपण आलं होतं शंभरमधून मायनस केल्यावर जे उत्तर आलं होतं ते त्याच्यातून मायनस करून टाकायचं म्हणजे चौऱ्याण्णवमधून सहा आपण काढून टाकलं उत्तर किती आलं अठ्ठ्याऐंशी तर अठ्ठ्याऐंशी आपण जसं तसं लिहून टाकलं आता हे तर झालं शंभरच्या आधीचे नंबर शंभरच्या नंतरचे पण काही नंबर्स आहे त्याचं पण आपण चेक करून घेऊया ठीक आहे हे शंभरच्या आजूबाजूच्याच नंबरसाठी आहे एकदम एकदम दूरच्या वगैरे नंबरसाठी नाही आहे काय चला तर आपण आजूबाजूचा नंबर म्हणजे आपण आता एकशे दोनचं करूया एक याच्यात थोडशी बस याचंच व्हाईस वर्सा वापरला आहे एकशे दोनचं ठीक आहे एकशे दोनचं एकशे दोनचा वर्ग जस्ट मिनिट हे काय आलं आहे साईडनं हो हां तुम्हाला क्लिअर दिसत आहे ना हा ठीक आहे एकशे दोनचा आपल्याला वर्ग करायचा आहे तर आता काय करायचं आहे इथे इथे काय एक स्टेप इथे स्टेप काय फॉलो होते हे शंभरचं वर आहे तर इथे एक स्टेप फॉलो होणार शंभरपेक्षा कितीने जास्त आहे तर शंभर पेक्षा भाऊ ने जास्त कितीने जास्त दिसत आहे तर शंभरपेक्षा दोन ने जास्त दिसत आहे शंभरपेक्षा जास्त हुल। कितीने कितीने त्याचा वर्ग करायचा वर्ग करायचा ठीक आहे तर शंभरपेक्षा पेक्षा कितीने जास्त दोन ने जास्त म्हणून दोनचा वर्ग करायचा किती येते तर शून्य चार सिंगल डिजिट आहे म्हणून शून्य चार लिहिला आपण त्याच्यानंतर तो जो आलेला नंबर आहे आता शंभरपेक्षा इथं मी किती फर्स्ट स्टेप लिहितो काय फर्स्ट स्टेप लिथं लिहितो शंभरपेक्षा पेक्षा जास्त होतं तर दोन ने जास्त होतं दोन ने जास्त होता ना म्हणून आपण त्याचा वर्ग केला किती येते ते, ते चार येते तर आपण शून्य चार लिहायचं ठीक आहे त्याच्यानंतर सॉरी त्याच्यानंतर काय करायचं हे जे उत्तर आलेलं आहे ते त्या विचारलेल्या नंबरमध्ये ऍड करून द्यायचं आहे म्हणजे एकशे दोन मध्ये हे चार ऍड करून टाकायचे आहे ठीक आहे सॉरी एकशे दोन मध्ये जास्ट मिनिट जास्ट मिनिट जास्ट मिनिट एकशे दोन मध्ये तो जो नंबर आला विचारलेला आहे ज्याचा स्क्वेअर आपल्याला करायचा होता तो नंबर ऍड करून टाकायचा आहे म्हणजे ते किती होऊन जाणार एकशे चार म्हणजे एकशे दोनमध्ये मध्ये जो नंबर विचारला तो नंबर तिथे आपण ऍड करून टाकलेला आहे ठीक आहे एकशे दोन मध्ये एकशे दोन मध्ये तो नंबर म्हणजे दोनच ऍड करून जितकाचा गॅप जास्त आलाय तो नंबर ऍड करून टाकायचा आहे ठीक आहे थोडीशी इथे तुमची आता खिचडी झाली असेल तर मी तुम्हाला परत एकदा इथे क्लिअर करतो शंभरपेक्षा कितीने जास्त तो दोन जास्त तो दोनच ऍड केला आहे फक्त म्हणजे ते किती येते एकशे चार बस ज्च्च्या तसं लिहून टाकायचं आहे नेक्स्ट नंबर घेतो म्हणजे हे तुम्हाला जी झालेली खिचडी आहे ती थोडीफार खाण्यालायक तुम्हाला पचन अशी होऊन जाईल ठीक आहे एकशे चार शून्य चार हे आपलं आलं होतं ना ठीक आहे तर आपण आहे ना आता नेक्स्ट नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊन पाहू द्या म्हणजे तुम्हाला समजेल ठीक आहे तर आपण आहे ना आता एकशे तीनचं समजून सांगतो मी असंच एकशे तीनचं आपण करूया किती करायचं एकशे तीनचं आपण वर्ग करून पाहूया बघा एकशे तीनचं काय होतं सॉरी थोडासा पॉज झाला होता माईकचा आवाज नव्हता येत तर एकशे तीनचा आता शंभरपेक्षा कितीने जास्त आहे तर तीनने जास्त तर तीनचा वर्ग करायचा आहे किती येते तर शून्य नहू किती येते शून्य नहो त्याच्यानंतर शंभरपेक्षा कितीने जास्त आहे तर शंभरपेक्षा कितीने जास्त आहे तर तीनने जास्त आहे तर तो तीन जास्त त्या व विचारलेल्या वर्गात ऍड करून टाकायचं आहे म्हणजे किती होते ते तीन ॲड केल्यावर एकशे सहा आता काहीच नाही एकशे सहा जशाच्या तसं आपलं इथे लिहून टाकायचं आहे म्हणजे दहा हजार सहाशे नऊ हे आपलं उत्तर आलं दहा हजार सहाशे नऊ हे आपलं उत्तर आलं बस सेम प्रोसिजर तुम्ही इथे पण फॉलो करायचं आहे इथे पण फॉलो करायचं आहे आलं लक्षात हे, हे तर झालं आपलं वर्ग कसं काढायचं हे झालं आपलं वर्ग कसं काढायचं तर आजचं व्हिडिओची लेंथ थोडीफार जास्त होत आहे तर चालणार का तुम्हाला थोडं चालूनच घ्या थोडंसं आता मी वर्गमूळ पण कसं काढायचं हे पण मी तुम्हाला शिकवून देतो त्याच्यासाठी यांना काही बेसिक का आहे वर्गमूळ कसं काढायचं त्याच्यासाठी काही बेसिक लागते ते आपण आधी आधी मी लिहून घेतो वर्गमूळ काढायसाठी जे बेसिक लागते ते मी लिहून घेतो बघा प्रश्नामध्ये विचारलेल्या नंबरमध्ये म्हणजे प्रश्नामध्येच लिहित तुम्ही प्रश्नासाठी प्रश्नाचं युनिट डिजिट जे एक, एक स्थान असते त्याचं त्याचे लिहत आहे का त्याचे नंबर्स मी इथे लिहत आहे थोडसं बारीक करून घेतो बघा एक चार पाच याचं तुम्हाला सर्वात शेवटी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे सहा नऊ त्याच्यानंतर आन्सरमध्ये म्हणजे उत्तरात येणाऱ्या का काय करावं लागणार आपल्याला ठीक आहे उत्तरात येणाऱ्या नंबरसाठी एक आला तर एक किंवा नऊ घ्यायचं चार आलं तर दोन किंवा आठ घ्यायचं पाच आला तर पाचच्यासाठी पाचच घ्यायचं आणि पाचचं टेन्शनचं कामच नाही आपल्याला नंबर शोधायसाठी चार आला तर सहा आला, 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 आला तर ते चा। चार किंवा सहा घ्यायचं नऊ आलं तर तीन किंवा सात घ्यायचं आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे आता याचा वापर कसा तर तो वापर असा आता तुम्ही पहा कसा वापर त्याचा तर एखादा नंबर घेऊ आपण आता आपण पहिल्या पानावरचंच घेऊ काय जे आपण काढून ठेवले होते इकडे वर्ग आता आपण समजा चौऱ्याऐंशीचा करून पाहू चौऱ्याऐंशीचा करून पाहू या सत्तर छप्पन आलं ना सत्तर छप्पन सत्तर छप्पनला आता मी इथे छोटूशा जागेत तुम्हाला करून दाखवतो कसं कर तर बघा या याचं आपल्याला विचारलं होतं सत्तर आणि छप्पन इथे काय करायचं मी का हे दोन नंबर शेवटचे दोन नंबर पकडायचे आधी यांच्यापासून आपल्याला काम चालू करायचं आहे शेवटचे दोन नंबर पकडायचे आणि त्याचा पण लास्ट डिजिट कोणता आहे तर सहा आहे सत्तर छप्पनचं लास्ट डिजिट कोणतं आहे तर सहा आहे तर सहा सहा जर प्रश्नामध्ये सहा असेल हा प्रश्नामध्ये आपला सहा आहे तर सहा आल्यावर काय लिहायचं चा? असं चार लिहायचं चा, आणि सहा लिहायचं म्हणजे याचं जे उत्तर आहे या दोघांपैकी एकाच्या एंड होणार आहे म्हणजे चारनं संपणार आहे किंवा सहानं न आहे ठीक आहे हे प्रोसिजर झाली बस झालं नंतर या नंबरचं काम संपलं उर आता उरले हे सत्तर आता या सत्तरपेक्षा लहान वर्ग कोणता आहे ते तर चौसष्ट तो कोणाचा आहे तर आठचा ठीक आहे तर म्हणून इथे आठ आठ लिहून टाकायचे आता तुम्हाला सांगतो ह्या ह्या नंबरचं किंवा ह्या नंबरचं ह्या दोनपैकी एक नंबरचा तो वर्ग आहे पण ते कसा ओळखायचा ते कसं ओळखायचं यांच्या मदत काय करायचं माहिती का इथे यांच्या मदत एक नंबर येते पंच्याऐंशी त्या पंच्याऐंशीचा वर्ग करून पाहिजे ह्या नंबर जर मोठे जरी असते ना ब्याऐंशी आणि सत्याऐंशी जरी असते आता एक्झॅक्ट याच्या मदत पंच्याऐंशी आलं म्हणून नाही पण मी याच्यानंतर पण सॉल्व करून लागतो पण याच्यान याच्या मदत कोणतं येते पंच्याऐंशी तर आपल्या आपली आप ट्रिक काय होती पाच आला तर पंचवीस आणि आठच्या समोरचं काय आहे ते नऊ आठ नऊ बहात्तर ठीक आहे या बहात्तर पंचवीसपेक्षा हा नंबर ज्याचा आपल्याला वर्ग मूळ करायचं होतं ते नंबर लहान आहे का मोठा आहे तर लहान आहे म्हणून ह्या दोन संख्यापैकी जो संख्या लहान आहे त्याचं उत्तर येणार म्हणजे हा चौऱ्याऐंशीचा वर्ग आहे स चौऱ्याऐंशीचा हे आहे वर्ग आहे तर चौऱ्याऐंशीचा वर्ग किती आला सत्तर छप्पन होता ना बघा इथे इथे पण आलं चौऱ्याऐंशी तर आपण पहिला आपण जिकडे काढलेलं आहे तिकडे जाऊन आपण चेक करूया बघा सत्तर छप्पन आलं लक्षात सत्तर छप्पन आलं नेक्स्ट घेऊया आपण परत कशाचं करून बघता आपण <coughs> परत तुम्ही एखादा नंबर एखादा नंबर आता बहात्तरचा करून बघूया बहात्तरचं करून बघूया ठीक आहे हे हे लिहिलं आपण बहात्तर बहात्तरचं आपल्याला करायचं आहे बहात्तरचा किती येते तर एकावन्न चौऱ्याऐंशी ठीक आहे काय केलं आपण हे दोन नंबर घेतले हे दोन नंबर लिहून आता चार चार कोणाच्या शेवटी प्रश्नामध्ये चार शेवटी आहे पहिले दोन नंबर घ्यायचे बरं तीन नंबर नाही घ्यायचे दोनच नंबर घ्यायचे संख्या मोठी जरी असे याच्यापेक्षा तरी पण दोन नंबर घ्यायची इथं जर काय असा चार हे चार अक्षरी आहे पण पाच अक्षरी जरी संख्या असती तरी जे शेवटचे दोन अंक अंक आहे तेच नंबर घ्यायचे आणि त्याच्यात पण शेवटचा नंबर कुठला आहे चार आहे तर बघा चारच्या बघा हे जे होतं ना चार हे चार चार आलं की काय लिहायचं दोन आणि आठ लिहायचं बस काहीच नाही बस संपलं त्याचं काम चार आलं की काय लिहायचं होतं दोन आणि आठ लिहायचं होतं हे लिहिलं दोन हे लिहिलं आठ हां आता ह्या एक्कावन्न एक्कावन्नच्या आधी एक्कावन्नच्या आधी कोणता नंबर येते जवळचा ज्याचा <coughs> परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता येते तर एकोणपन्नास तर तो कोणाचा आहे तर सातचा म्हणून इथे सात जस तसं लिहून टाकायला आता हे बहात्तर किंवा अठ्यात्तर बहात्तर किंवा अठ्यात्तर या दोघांपैकी एकाचा हा एकाचा आपलं म्हणजे एक, एक याच्यापैकी उत्तर आहे तर ते कसं बघा याच्या मधत काय आहे ते पंच्याहत्तर तर पंच्याहत्तरचा वर्ग करायचं पंच्याहत्तर आता पंच्याहत्तरचा वर्ग करायचं ते एकदम इझीच आहे पाचचा वर्ग येते पंचवीस आणि सातच्या समोरची संख्या आहे ते आठ एकदम लगतची म्हणजे साती आठ छप्पन तर या नंबरपेक्षा ज्याचा आपल्याला वर्ग मूळ करायचा आहे तो नंबर मोठा आहे का लहान आहे ऑब्वियसली लहान आहे लहान आहे तर हे आपलं बहात्तर हे आपलं उत्तर आलं आलं लक्षात आलं इतकं इतकं सोपं इत्क आहे तुम्ही आहे ना हे चेक करून पाहायचं आहे हे तुम्ही जे आपलं आन्सर आलं आहे ते तुम्ही चेक करून पाहायचं आहे आपलं उत्तर बरोबर आलं का ठीक आहे तर हे झाली आपली एक ही पण एक आपली मेथड झाली वर्गमोळ शोधण्याची तर असेच आहे ना तुम्ही काय करायचं आहे मी त्या का असेच काही पण कुठले पण रँडम नंबर घ्या जे परफेक्ट स्क्युअर नंबर आहे तुम्ही त्याचा शोधून पाहायचं आहे तर तुम्हाला वर्ग आणि वर्ग मुळाची ही टेक्निक समजलीच असेल बघा सर्वात आधी आपण कोणती टेक्निक पाहिली होती बघा ही टेक्निक पाहिली होती आपण जे आपण वर्ग कसं करायचं मोठ्या संख्येचा ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहिली होती तुम्हाला मी होमवर्क दिलं होतं एकतीस ते शंभरपर्यंत त्याच्यानंतर पाचने संपणाऱ्या अंकांचं पाहिलं होतं त्याच्यानंतर शंभरच्या आजूबाजूच्या संख्या संख्यांचा पण वर्ग कसं करायचं डायरेक्ट डायरेक्ट कसं ते पाहिलं होतं त्याच्यानंतर शंभरच्या वरच्या संख्येचं पण पाहिलं होतं त्याच्यानंतर वर्गमूळ कसा शोधायचा हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचे पण मी उदाहरण देऊन दाखवलेले आहे तर जे परफेक्ट ज... <coughs> स्क्वेअर नंबर जे आहे त्यांचेच निघतात काय नाही तर मग बाकी जर तुम्ही करायला जात तर थोडंसं फार प्रॉब्लेम जाणार तर तुम्ही पण हे मनानंच अंक घेऊन प्रॅक्टिस करून बघायचं आहे ठीक आहे आजची मेथड तुम्हाला कशी वाटली आहे हे तुम्ही सांगायचं आहे जे न्यू असेल त्यांनी आपला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन ऐकॉन पण प्रेस करून द्यायचं आहे जेणेकरून येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला पडतील आता तुम्ही म्हणणार सर चा जी जी जी, हे अचानक स्क्वेअरचं मदत काय केलं तर आपल्यानं जी पर्सेंटेजची जी मी आता रॅपिड रिव्हिजन घेणार आहे एक मॅरेथॉन लेक्चर घेणार आहे त्याचं आपलं त्याची आपली पी पी डी बनवून चालू आहे मी एक पर्सेंटेजचं पूर्ण टाईप एका व्हिडिओमध्ये कमीत कमी टाईममध्ये कसा कवर होणार त्याचा एक मी व्हिडिओ तयार करणार आहे ठीक आहे तर आ हा जो व्हिडिओ आहे हा आपला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचायचा जेणेकरून त्यांचा पण फायदा होणार मला तर त्याचा काही फायदा नाही असाच पण तुमच्या एका शेअरने त्यांना काहीतरी आणखी प्रेरणा भेटू शकते लक्षात आलं आणखी काहीतरी त्यांना छानपैकी अभ्यासात मदत होऊ शकते तर चला आजच्यासाठी इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू